राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील 5,15,000 मुलामुलींना मंगळवारी जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील नमिता नाईक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. ही जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. ग्रामीण भागात 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सहभाग नोंदविला. तर शहरी भागांमध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्या मार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे. 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना अंगणवाड्या, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय येथे जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. ज्या मुलांना जंतनाशक गोळी मिळाली नाही त्यांना गोळी देण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी मॉप ॲप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे, बालसंगोपन अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे उपस्थित होते.